तुम्ही तुमच्या आईला आजीला स्वयंपाकघरात पदार्थ बनवताना पाहिलंच असेल किंवा तुम्हीसुद्धा कधीतरी एखादा सोपा पदार्थ बनवून पाहिला असेल इथे आपण चहाचं चा उदाहरण घेऊ चहा बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतात चहा बनवण्यासाठी पाणी दूध साखर चहा पावडर चवीसाठी पाहिजे असेल तर आलं या सगळ्या गोष्टी भांड्यामध्ये योग्य प्रमाणात एकत्रित करून गॅसवर ठेवून उकळल्या त्यांच्यावर प्रक्रिया म्हणजेच प्रोसेस केली तर आपण फक्कड चहा बनवू शकतो संगणकाच्या भाषेत बोलायचं चा, तर चहा बनवण्यासाठी लागलेल्या या सगळ्या गोष्टींना आपण इनपुट्स ज्या चहाच्या भांड्यात ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आणि त्यावर प्रक्रिया केली त्या भांड्याला प्रोसेसिंग युनिट आणि बनलेल्या चहाला आउटपुट म्हणू शकतो संगणकाची इनपुट साधनं म्हणजे माऊस कीबोर्ड जॉयस्टिक स्कॅनर ज्यांच्याकडून संगणकाला माहिती दिली जाते ही दिलेली माहिती प्रोसेसिंग युनिटकडे पाठवली जाते ज्यामध्ये असलेल्या मेमरी युनिट कंट्रोल युनिट आणि ए एल यू युनिटमध्ये त्याच्यावर प्रोसेस केली जाते आणि त्या प्रोसेसमधून तयार झालेली गोष्ट आउटपुट युनिटकडे पाठवली जाते जी आपण पाहू शकतो त्याचा आनंद घेऊ शकतो त्यासाठी मॉनिटर प्रिंटर स्पीकर या साधनांचा वापर केला जातो संगणकाचे महत्त्वाचे घटक आपण संगणकाच्या पिढ्या पाहिल्या आता आपण संगणकाचे महत्वाचे घटक पाहू मेमरी हा संगणक प्रणालीमधील महत्त्वाचा घटक आहे त्याच्याशिवाय संगणक कोणतंही काम करू शकत नाही संगणक काम करताना दोन प्रकारची मेमरी वापरतो इंटर्नल मेमरी एक्स्टर्नल मेमरी इंटरनल मेमरी ही मेमरी दोन प्रकारची असते पहिले आर ए एम किंवा रँडम ॲक्सेस मेमरी ही मेमरी म्हणजे संगणकामधील एक हार्डवेअर आहे ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ॲप्लिकेशन प्रोग्रॅम्स आणि सध्या वापरत असलेला डेटा असतो आणि तो, तो डिव्हाइसच्या प्रोसेसरमुळे जलद गतीने पोहोचू शकतो आर ए एम ही संगणकाची मुख्य मेमरी आहे इतर कोणत्याही स्टोरेजपेक्षा तिचा वाचण्याचा आणि लिहिण्याचा वेग खूप जास्त आहे रँडम ॲक्सेस मेमरी ही व्हॉलटाईल म्हणजे तात्पुरती असते जोवर संगणक सुरू आहे तोवर रॅममध्ये डेटा ठेवला जातो ज्या क्षणी संगणक बंद केला जातो किंवा होतो त्यावेळी रॅममधील डेटा नाहीसा होतो रॉम रीड ओनली मेमरी संगणकाची ही माहिती आपण केवळ वाचू शकतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लिखित बदल आपण करू शकत नाही रॉममध्ये बूटअप प्रोग्रॅमिंग असते जे दरवेळी संगणक सुरू असताना वापरले जाते जे बदलले किंवा रिप्रोग्रॅम केले जाऊ शकत नाही रॉम मधील डेटा हा नॉन व्हॉलटाईल असतो संगणक बंद झाल्यानंतर देखील तो नाहीसा होत नाही ही रीड ओनली मेमरी कायमस्वरूपी डेटा स्टोरेजसाठी वापरली जाते ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे संगणक प्रणाली ही संगणकाचे नियंत्रण करणारे सॉफ्टवेअर आहे ऑपरेटिंग सिस्टीम ही सॉफ्टवेअरच्या सिस्टीम सॉफ्टवेअर या वर्गात येते ऑपरेटिंग सिस्टीम संगणकावर चालणारी सर्व सॉफ्टवेअर्स आणि हार्डवेअर यांचे नियंत्रण करते संगणकावर काम करणारी व्यक्ती आणि संगणक यांच्यामध्ये दुवा साधण्याचं सा काम ऑपरेटिंग सिस्टीम करते ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय आपण संगणकावर काम करू शकत नाही मायक्रोसॉफ्ट विंडोज ॲपल मॅक ओ एस युनिक्स आणि लिनक्स या काही प्रचलित ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणं आहेत प्रोग्रॅम संगणक प्रोग्राम हा सूचनांचा असा समूह आहे ज्याद्वारे संगणकाला एखादं विशिष्ट कार्य करण्याविषयी सूचना देते हे संगणक प्रोग्रॅम संगणक प्रोग्रॅमर त्यांच्या संगणकीय प्रोग्रॅमिंग भाषेत लिहितात संगणकाचे प्रोग्रॅम्स हे मुख्यतः सी या संगणकाच्या भाषेत लिहिले जातात डेटा आणि माहिती डेटा हा संख्या चिन्हे अक्षरे यांचा संग्रह आहे जो कोड स्वरूपात संगणकाला इनपुट म्हणून दिला जाऊ शकतो या डेटाला स्वतःचा अर्थ नसतो ज्यावेळी संगणक त्यावर प्रक्रिया करतो तेव्हा त्या डेटाला अर्थ मिळतो आणि त्याची माहिती बनते हार्डवेअर संगणकाचं हार्डवेअर म्हणजे यंत्रणांचा असा समूह जो आपण पाहू शकतो स्पर्श करू शकतो ज्यात कॅबिनेट मॉनिटर कीबोर्ड माऊस हे नेहमी दिसणारे भाग तसेच कॅबिनेटमध्ये असलेले हार्ड डिस्क ड्राईव्ह मदरबोर्ड व्हिडिओ कार्ड रॅम अशा गोष्टींचा समावेश होतो सॉफ्टवेअर हा सूचनांचा असा संच आहे जो संगणकाला कोणते विशिष्ट कार्य करावे कसे करावे यासाठी सक्षम करतं सॉफ्टवेअर हे संगणकाच्या स्टोरेजमध्ये लोड करावे लागते त्यानंतर संगणक ते सॉफ्टवेअर चालवण्यास सक्षम बनतो शाळेमध्ये विज्ञान दिन साजरा करायचा आहे त्याची माहिती आपण लोकांना द्यायची आहे पण ती कशी देणार त्यासाठी आपण एक काम करू शकतो मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये माहितीपत्रक बनवून ते लोकांना वाटू शकतो ज्यामुळे विज्ञान दिनाची माहिती लोकांना मिळेल